Light up your tuck, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता जी आहे ती आज संध्याकाळी होणार आहे. आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रचार रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. महायुतीचे उमेदवार आशिष शेलार यांच्या प्रचारार्थ मराठी कलाकारांनी सगळ्या हजेरी लावली आहे. स्वतः आशिष शेलार आपल्यासोबत आहेत. सगळेच मराठी कलाकार तुमच्यासाठी प्रचारातील रस्त्यावर उतरलेत, काय कंदरी सांगा? मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करीन. माझे ऋणानुबंध संबंध संपर्क आणि आपलेपणा हा मराठी नाट्यसृष्टी, मराठी संगीतसृष्टी, मराठी सिनेमा आणि आमचा हिंदी सिनेमा असो वा या सगळ्यांबरोबर आपुलकीचा साहित्य क्षेत्रातील राहिला आहे. मी कधीच त्यात राजकारण केलं नाही, आणलं नाही, त्यांनीही आणलं नाही. या मातीशी प्रेम नातं जवळीक असणाऱ्या प्रथा परंपरा संस्कृती सण हे माझे असल्याप्रमाणे मी वर्षभर वागतो आणि म्हणून त्या सगळ्यांनी मला असं म्हटलं की बाबा तुला मदत करायची आहे, तुला समर्थन करायचं आहे, म्हणून आम्ही येतो. मी त्यांचं स्वागत केलं, मी त्यांचा ऋणी आहे. राजकीय प्रश्न असा आहे की ही निवडणूक आपण जर पाहिली तर वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध वोट, तर हे नेमकं लोक कोणाला सपोर्ट करतील आता काय तुम्हाला वाटतं? जेव्हा नोमाणी काय कोण जो आहे तो ज्यावेळेला वोट जिहादची भाषा करील आणि त्याचे सिपा सालार उद्धवजी, शरद पवार, नाना पटोले यांची नावं घेईल आणि ती मंडळी याला नकारणारी नाहीत, तर अशा या मंडळींना वोट जात करण्याच्या गँगमध्ये असलेल्या नोमाणीच्या गँगमधली उद्धवजीपासून पवारांपर्यंतच्या व्यक्तीला उत्तर द्यायला मतांचं धर्मयुद्ध तर होणारच. आणि ते मतांचं धर्मयुद्ध जर देवेंद्रजी मांडत असतील तर त्याचा मला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीस वारंवार मतांचं धर्मयुद्ध म्हणतायत, पण उद्धव ठाकरे त्यांना म्हणतायत की धर्मयुद्ध, याचा अर्थ तुम्हाला कळतो का? थेट त्यांनी आव्हान केलं. नाही, माझा प्रश्न तोच आहे ना उद्धवजी, तुम्हाला धर्म कळला आहे का? तुम्हाला पुत्र धर्म कळला आहे का? तुम्हाला पुत्र धर्म कळला असता तर पिताने दिलेल्या धर्माची तुम्ही त्या ठिकाणी पालखी वाहिली असती. तुम्ही पुत्र धर्मात नापास झालेले आहात आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला धर्म आणि युद्ध शिकवू नका. तुम्ही गृहयुद्धामध्ये अडकलेले आहात. तुम्ही तुमच्या सख्या भावाशी न्यायालयात युद्ध लढता आहात. तुम्ही तुमच्या सख्या वहिनीशी प्रॉपर्टीचं युद्ध लढतात. तुम्ही तुमच्या सख्या चुलत भावाशी पारिवारिक युद्ध लढतात. तुम्ही गृहयुद्धामध्येही नापास झालात आणि धर्म या विषयाला समजण्यामध्ये अजून पात्रताही कमावली नाहीत. म्हणून पिता धर्मात तुम्ही विटंबना केली आहेत, आम्हाला तुम्ही शिकवायला जाऊ नका. विरोधक असं म्हणतायत की कुठेतरी अल्पसंख्याक मतांची जी आहे ती भीती भाजपला आहे आणि त्यामुळेच असे वक्तव्य जे आहे ते भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहेत. लोकसभेत त्याचा फटका बस. मतं आम्ही विकासावर मागितले, नोमाणीला तुम्ही आणलं, नोमाणीचं स्टेटमेंट तुम्ही केलं आहे, त्याच्या पाठीवर तुम्ही चढलाय, त्याची पालखी तुम्ही वाहताय, जशाच तसं उत्तर मिळेल. मतं विकासावर मागू आणि सडेतोड उत्तरं तुम्ही जर वोट जात बोलाल तर धर्मयुद्धाचं होईल. एक शेवटचा प्रश्न, 23 तारखेला काय चित्र मुंबईतलं असू शकतं, काय एकंदरीत सांगाल? 23 महायुतीचं सरकार संपूर्णतः मेजॉरिटी नेईल आणि सरकार स्थापन करून आम्ही पुन्हा जनसेवेच्या कामाला शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा पवार, रामदास आठवले यांच्या नेतृत्वात करू. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की 160 ते 170 जागा महायुतीला विजय प्राप्त होईल. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यावर मी भाष्य करू शकत नाही, पण मुख्यमंत्री आमचे हे सहृदयी असल्यामुळे अजूनही त्यांनी विरोधकांना बरं वाटावं, थोडेसे तरी टिकले पाहिजेत, म्हणून त्यांनी सहृदयतेचा परिचय दिला. त्यांच्या मनात काय मला माहिती आहे, 185 खाली येणार नाहीत महायुती. धन्यवाद. साहजिकच आहे, आशिष शेलार आपल्यासोबत होते. प्रचार यात्रा ज्या आहेत त्या सगळीकडे सुरू आहेत. आज शेवटचा दिवस आहे आणि त्यांच्या संपूर्ण प्रचार यात्रेमध्ये सगळ्याच मराठी कलाकारांनी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.